आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणातील समवृत्त आणि काटकोन त्रिकोण याच्यावर आधारित एक प्रमेय पाहू. आता प्रमेय कोणता आहे पहा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हे प्रमेय. आता प्रमेय काय. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे दिलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे तर काटकोन त्रिकोण आहे. दिलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे तर काटकोन त्रिकोण दिलाय आणि त्यात काय टाकलाय. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे एक काटकोन त्रिकोण आहे. मी ते आकृती काढतो. हा त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. पुढे काय म्हणते. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे त्या कर्णावर शिरोलंब टाकलाय. समजा शिरोलंब हा आपण याला नाव घेऊ बी डी. हा शिरोलंब आहे. कर्णावर टाकलेल्या शिरोलंब म्हणजे एवढा आपल्याला या प्रमेयामध्ये पक्ष दिलेला आहे की एक काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे. एक कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे. मग एवढंच वाचलं तेवढं लिहितो मी पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बी सी बरोबर किती 90 अंश. कोण एबीसी बरोबर 90 अंश. नंतर हा काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लंब म्हणजे रेख बी डी लंब कर्ण एसी. रेख बी डी लंब कर्ण एसी आणि ए डॅश डी डॅश सी. ए डॅश डी डॅश सी. ए डॅश डी डॅश सी म्हणजे डी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे याचा अर्थ असा होतो. साध्य काय करायचंय बघू. वाचतो पुढे मी. साध्य काय करायचंय तयार. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात. आता जे त्रिकोण तयार होतं म्हणजे इकडे एक त्रिकोण तयार झाला ए डी बी दुसरा झाला बी डी सी. त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. आता इथं नाव घेताना फक्त 1-to-1 करस्पॉन्डन्स आपला बरोबर आला पाहिजे एक काळजी घ्यायची. आता ते कसं लिहायचं. मोठ्या त्रिकोणाचं नाव जर आपण ए बी सी असं घेतलं. मोठ्या त्रिकोणाचं नाव आपण ए बी सी असं घेतलं म्हणजे मोठे हा बी हा काटकोन मध्ये आला आणि तर या छोट्या त्रिकोणाचं नाव काय घ्यावं लागेल तर बा काटकोन मध्ये आला पाहिजे म्हणजे डी हा बिंदू कुठे आला पाहिजे मध्ये आला पाहिजे. डी तर नाव कुठे आलं पाहिजे मध्ये आलं पाहिजे. आता ए बी सी नाव घेताना आणि या त्रिकोणाचं नाव घेताना एक बिंदू सामायिक आहे दोन्ही याच्यामध्ये. तो कोणता बिंदू आहे ए. मग याची सुरुवात जर ए पासून केली ए बी सी आणि बी हा काटकोन दोन नंबरला घेतला तर याचंही नाव असं घ्यावं लागलं आपल्याला ए डी बी. ए डी बी म्हणजे पहिलं याचं नाव घेताना ए डी बी असंच घ्यावं लागलं. याचं नाव घेताना काय घ्यावं लागलं. मोठ्या त्रिकोणाचं नाव जर आपण ए बी सी घेतलं बी हा काटकोन आहे. बी हा काटकोन आहे. आता ए बी सी नावात आणि या त्रिकोणाच्या नावात कोणता बिंदू सामायिक आला तर सी बिंदू सामायिक आला. मग याचं नाव घेताना काय घेऊ ए बी सी म्हणजे हा कोण दोन्ही त्रिकोणामध्ये आलाय. म्हणजे हा कोण जर या कोणाचं नाव जर सगळ्यात शेवटी असेल तर या त्रिकोणातही त्याचं नाव सगळ्यात शेवटी झालं पाहिजे. मग याचं नाव काय घ्यावं लागलं आपल्याला. सुरुवात कुठून करावं लागेल बी डी सी. कारण या पहिल्या त्रिकोणाचं नाव घेताना सीचं नाव कुठे आलंय सगळ्यात शेवटी. कारण सी हा सामायिक कोण आहे आणि सामायिक कोणाचं नाव जर सगळ्यात शेवटी असेल तर याचं इथं नाव घेतलं सगळ्यात शेवटीच घ्यावं लागेल. म्हणजे आता पहिलं साध्य काही काय म्हणते तर ते त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. म्हणजे याचं नाव काय घ्यावं लागेल ए त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण. हा ए डी बी. डी हा काटकोन आहे. ए हा सामायिक कोण आहे. मग याचं नाव ए बी सी. ए बी सी. दुसरं याचं नाव काय घेतलं आपण त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी. ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप. परस्परांशी म्हणजे दोघांशी एकमेकांशी सुद्धा समरूप असतात. तिसरं साध्य इथं त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी. बी डी सी. आता तीन साध्य आहे.
सिद्धता को, सिद्धते मध्ये आता लक्ष द्या. पहिल्यांदा मी हा त्रिकोण घेतो ए डी बी आणि ए बी सी या दोन त्रिकोणामध्ये. हा ए कोण जो आहे तो दोन्ही त्रिकोणात सामायिक कोण आहे, याच्यात ए डी बी मध्ये पण आला आणि ए बी सी मध्ये पण आला, म्हणजे हा एक कोण तो एक रूप आहे. प्रत्येक कोण स्वतःशी एक रूप असतो, म्हणजे ह्या हा कोण याच्याशी एक रूप मिळाला एक. दुसरा, या एडीसी त्रिकोण एडीबी त्रिकोणामध्ये हा डी कोण कितीचा आहे, 90 अंशाचा, आणि एबीसी त्रिकोणामध्ये हा कोण कितीचा आहे, 90 अंशाचा. म्हणजे हे दोन कोण एक रूप झाले. मग एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एक रूप असतील, तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसं समरूप असतील, कोको आता दिली. त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए बी सी मध्ये, एबीसी मध्ये दुसरं विधान, या दोन त्रिकोणामध्ये कोणता कोण ए कोण सामायिक कोण आहे, मग याचं नाव येईल इथं बघा डी ए बी, डी ए बी एकरूप कोण बी ए सी, बी ए सी नाव करस्पॉन्ड नसतं झालं पाहिजे, डी ए बी घेतो तिकडे काय झालं बी ए सी, कारण सामायिक कोण, सामायिक कोण. तिसरं विधान, आणखी काय एक रूप आहे, हा कोण कितीचा आहे, 90 चा, याचं नाव ए डी बी एक रूप कोण ए बी सी, कारण प्रत्येकी काटकोन, प्रत्येकी काटकोन. त्यानंतर चौथा विधान घेतो, आता हे दोन कोण या त्रिकोणाचे दोन, पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एक रूप आहे, मग त्रिकोण कसे झाले, समरूप. त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी, कारण कोणती कसोटी, कोको कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार समरूप, त्याच्या कोको कसोटीनुसार पहिलं तर मिळालं आपल्याला. आता दुसऱ्या त्रिकोणाचं नाव, दुसरे कोणती त्रिकोण दाखवायचं आपल्याला, बी डी सी समरूप ए बी सी, म्हणजे त्रिकोण बी डी सी व त्रिकोण ए बी सी मध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोण सामायिक आलाय, कोणता कोण सामायिक आलाय, सी कोण सामायिक आलाय, म्हणजे यात बी डी सी मध्ये त्याचं नाव काय घ्यायला, बी सी डी कोण, बी सी डी एकरूप त्रिकोण, एकरूप कोण बी सी डी घेतो तिथे काय घ्यायला लागलं, ए सी बी, ए सी बी कारण सामायिक कोण, सामायिक कोण. सातवं विधान, आता बघा हे दोन कोण एक रूप आले, आणखी एक कोण एक रूप आहे, बघा बी डी सी मध्ये हा डी कोण कितीचा आहे, 90 चा, ए बी सी मध्ये हा बी कोण कितीचा आहे, 90 चा, म्हणजे याचं नाव कोण बी डी सी एकरूप कोण ए बी सी, कारण प्रत्येकी प्रत्येकी 90 अंश आठव, म्हणून त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी, कारण कोको कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार. मिळालं दुसरं साध्य. आता बघा आपल्याला माहित आहे पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण जर तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तर पहिला त्रिकोण हा कोणाशी समरूप असतो, तिसऱ्याशी. मग इथं बघा आपल्याला काय मिळालं, विधान चार मध्ये बघा ए डी बी कोणाशी समरूप आहे, एबीसीशी, आणि एबीसी कोणाशी समरूप मिळाला, बी डी सी शी, म्हणजे आपल्याला काय मिळालं की हा त्रिकोण ए बी ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी, म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी, कारण विधान किती किती वरून, चार आणि आठ वरून. कोणती कोणती प्रॉपर्टी आहे पाहिजे, संक्रमकता. कोणती प्रॉपर्टी आहे, संक्रमकता, म्हणजे पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा जर तिसऱ्याशी असेल, तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप असतो, हे आपल्याला मिळालं. म्हणजे पहा काटकोन त्रिकोणात कर्णावर जर शिरोलंब टाकला तर मिळणारे दोन त्रिकोण हे परस्परांशी तर समरूप असतातच, तर पण ते दोन्ही त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी सुद्धा कसे असतात, समरूप असतात, या प्रमेयाची सिद्धता आपण पाहिली.